भविष्यामध्ये आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत सिने अभिनेत्री ईशा कोप्पीकरने दिलेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी इथे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या जीवनावर आधारित लघु चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ती आली होती. त्यावेळेला तिने हे वक्तव्य केलंय. एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ईशा कोप्पीकर आज गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात आलेल्या आहेत. राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांच्यावर जीवनावर आधारित एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या आलेल्या आहेत. आपल्यासोबत स्वतः ईशा कोप्पीकर आहेत. काय सांगाल तुम्ही आज गडचिरोली सारख्या या अतिसंवेदनशील जिल्ह्यात आलेला आहात, नेमकं काय कशा पद्धतीने येणार तुम्ही? आम्ही इथे आलो आहे डॉक्युमेंटरीसाठी. धर्मराव बाबासाहेबच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी होती आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय कार्य केले, काय काम केले, त्याबद्दल हे चित्रपट होतं. आणि दिलों का राजा हा टायटल आहे चित्रपटाचं. ते नेमकं ते टायटल असंच त्यांना दिलं नाही आहे. त्यांनी एवढं काम केलं आहे आदिवासी लोकांसाठी, त्यांच्या लोकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी. अगोदरपासून आजपर्यंत करत आहेत ते काम आणि त्यांच्या धर्ममध्येच, म्हणजे त्यांचं धर्मच आहे सेवा. तर हे पण आम्हाला ते चित्रपटात कळलं आणि जाणवलं. तर खूप छान वाटलं बघून. मला एक सांगा की गडचिरोली म्हटलं तर महाराष्ट्रात काय देशातूनही लोक यायला घाबरतात, माओवादी नक्षलवादी अशी एक ओळख आहे. अशा भागात तुम्ही फिरत असताना तुम्हाला आल्यानंतर कसं वाटलं गडचिरोलीच्या बद्दल? गडचिरोलीमध्ये येऊन खूप छान वाटलं. जे असं काही मला काही असा एक्सपिरियन्स झाला नाही आहे आणि आय रिअली एन्जॉईड माय सेल्फ आणि खूप छान वाटलं. थँक्यू. भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे का तुमची? आज तुम्ही एका राज्याच्या एवढ्या मोठ्या मंत्र्याचं चित्रपटाचं तुम्ही आज हे केलेलं आहे, भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्याही राजकारणात प्रवेश करण्यासंदर्भात तुमचं काय मत आहे? हो आहे, पण अगोदर लोकसेवा आणि मग त्यानंतर जे होईल ते होईल. तर ह्या होत्या आपल्यासोबत ईशा कोप्पीकर, महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.